नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींना स्वागत आहे सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एकवीससाठी सराव प्रश्न अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मिलीमीटर मिली पर्याय क्रमांक दोन सेंटीमीटर पर्याय क्रमांक तीन मीटर व पर्याय क्रमांक चार किलोमीटर अशा प्रकारचे सोपे प्रश्न देखील पोलीस भरतीमध्ये विचारले जातात हा प्रश्न देखील विचारला गेलेला आहे तर या प्रश्नाचे पर्याय आहेत चार तर या चार पर्यायापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार किलोमीटर गावागावातील अंतर हे किलोमीटरमध्ये मोजतात प्रश्न क्रमांक दोन एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक शंभर पर्याय क्रमांक दोन एक हजार पर्याय क्रमांक तीन दहा हजार पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक हजार हेक्टर एक हजार चौरस मीटर म्हणजे एक हेक्टर होय प्रश्न क्रमांक तीन जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा कोणत्या बलाच्या विरोधात बल लावावे लागते इथं बळाच्या विरुद्ध बल लावावे लागते असा प्रश्न आहे तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक घर्षण बल पर्याय क्रमांक दोन गुरुत्वीय बल पर्याय क्रमांक तीन चुंबकीय बल व पर्याय क्रमांक चार आहे स्नायू बल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गुरुत्वीय बल जेव्हा आपण एखादी वस्तू उचलतो तेव्हा वस्तूच्या गुरुत्वीय बलाच्या विरोधात बल लावावे लागते प्रश्न क्रमांक चार घर्षण बल हे नेहमी गतीचा कोणत्या प्रकारे कार्य करते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक विरोधात पर्याय क्रमांक दोन दिशेने पर्याय क्रमांक तीन समप्रमाणात व पर्याय क्रमांक चार आहे सांगता येत नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विरोधात घर्षण बल हे नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते प्रश्न क्रमांक पाच सूर्यग्रहण कधी असते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अष्टमीला पर्याय क्रमांक दोन पौर्णिमेला पर्याय क्रमांक तीन प्रतिपदेला व पर्याय क्रमांक चार आहे अमावस्येला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमावस्येला सूर्यग्रहण हे अमावस्येला असते प्रश्न क्रमांक सहा दुधामधून खालीलपैकी काय अत्य अल्प प्रमाणात मिळते तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कॅल्शियम पर्याय क्रमांक दोन जीवनसत्वे पर्याय क्रमांक तीन प्रथिने पर्याय क्रमांक चार लोह तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लोह दुधामधून लोह हा पदार्थ अत्य अल्प प्रमाणात मिळतो प्रश्न क्रमांक सात शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लहान मेंदू पर्याय क्रमांक दोन मोठा मेंदू पर्याय क्रमांक तीन चेता तंतू पर्याय क्रमांक चार हृदय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लहान मेंदू शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू करतो प्रश्न क्रमांक आठ कोणता पदार्थ शरीरात खनिज द्रव्य पुरवत नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दूध पर्याय क्रमांक दोन पालेभाज्या पर्याय क्रमांक तीन फळभाज्या व पर्याय क्रमांक चार आहे साखर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार साखर साखर हा पदार्थ शरीरास खनिज द्रव्य पुरवत नाही प्रश्न क्रमांक नऊ ओझोला तसेच निळे हिरवे शेवाळ कोणत्या पिकासाठी जैविक खत म्हणून वापरले जाते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ऊस पर्याय क्रमांक दोन भात पर्याय क्रमांक तीन कापूस पर्याय क्रमांक तीन आहे चार आहे द्राक्ष तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दो, दोन सॉरी दोन भात भात या पिकासाठी ओझोला तसेच निळे हिरवे शेवाळ जैविक खत म्हणून वापरले जाते प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोठे औष्णिक वीज केंद्र नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कोराडी पर्याय क्रमांक दोन कोयना पर्याय क्रमांक तीन परळी व पर्याय क्रमांक चार आहे एक लहरे तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कोयना या ठिकाणी औष्णिक औष्णिक वीज केंद्र नाही प्रश्न क्रमांक अकरा पेनिसिलिन या औषधाचा जनक कोण परे आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अलेक्झांडर प्लेमिंग पर्याय क्रमांक दोन लुई पाश्चर पर्याय क्रमांक तीन रोनाल्ड रॉय पर्याय क्रमांक चार डॉक्टर हन्सन तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पेनिसिलिन या औषधाचा जनक अलेक्झांडर प्लेमिंग हे आहेत प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी काय कार्बनचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक ग्राफाईट पर्याय क्रमांक को दोन कोक पर्याय क्रमांक को तीन हिरा पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हिरा खालीलपैकी हिरा हे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते प्रश्न क्रमांक तेरा पाठीच्या कण्यात एकूण तेहतीस मनके असतात त्यापैकी त्यापैकी किती मानेमध्ये असतात त्यापैकी किती मानेमध्ये असतात असा प्रश्न आहे तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सात पर्याय क्रमांक दोन आठ पर्याय क्रमांक तीन नऊ व पर्याय क्रमांक चार आहे दहा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात पाठीच्या कण्यामध्ये एकूण तेहतीस मनके असतात त्यापैकी मानेमध्ये मा सात एवढे मनके असतात प्रश्न क्रमांक चौदा रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक विद्युत पर्याय क्रमांक दोन ध्वनी पर्याय क्रमांक तीन रेडिओ पर्याय क्रमांक चार अल्ट्रासॉनिक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रेडिओ रडार यंत्रणेमध्ये रेडिओ लहरींचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक पंधरा पंधरवाड्याने प्रसिद्ध होणाऱ्याला काय म्हणतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दैनिक पर्याय क्रमांक दोन पाक्षिक पर्याय क्रमांक तीन मासिक व पर्याय क्रमांक चार आहे साप्ताहिक थी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाक्षिक पंधरवाड्याने जे प्रसिद्ध होते त्याला पाक्षिक असे म्हणतात दैर दररोज जे प्रसिद्ध होते त्याला दैनिक महिन्याने प्रसिद्ध होते त्याला मासिक व आठवड्याने जे प्रसिद्ध होते त्याला साप्ताहिक असे म्हणतात यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे तर पंढरवाड्याने जे प्रसिद्ध होते त्याला पाक्षिक असे म्हणतात प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तेहतीस पर्याय क्रमांक दोन चौतीस पर्याय क्रमांक तीन पस्तीस व पर्याय क्रमांक चार आहेत छत्तीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौतीस महाराष्ट्र या राज्यामध्ये एकूण चौतीस जिल्हा परिषद आहेत यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एकूण तेहतीस जिल्हा परिषदा होते होत्या परंतु पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण चौतीस जिल्हा परिषदा आहेत प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात प्रति चौरस किलोमीटर लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वाशिम पर्याय क्रमांक दोन गडचिरोली पर्याय क्रमांक तीन नंदुरबार व पर्याय क्रमांक चार आहे गोंदिया तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गडचिरोली महाराष्ट्रामध्ये गडचिरोली या जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक अठरा गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पैठण पर्याय क्रमांक दोन संगमनेत पर्याय क्रमांक तीन नाशिक पर्याय क्रमांक चार नांदेड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संगमनेर गोदावरीच्या किनाऱ्यावर संगमनेर हे शहर वसलेले नाही बाकी पैठण नाशिक नांदेड ही तीन शहरे गोदावरीच्या किनाऱ्यावर वसलेली आहेत प्रश्न क्रमांक एकोणावीस कुफरी चंद्रमुखी शिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मिरची पर्याय क्रमांक दोन बटाटे पर्याय क्रमांक तीन चिक्कू पर्याय क्रमांक चार कोबी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मिरची कुफरी चंद्रमुखी व शिमला या मिरची या पिकाच्या जाती आहेत प्रश्न क्रमांक वीस अष्टविनायकांच्या आठ स्थानांपैकी पुण्यामध्ये एकूण किती आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक पाच पर्याय क्रमांक दोन सहा पर्याय क्रमांक तीन चार व पर्याय क्रमांक चार आहे सात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच अष्टविनायकाच्या एकूण आठ स्थानांपैकी पुणे या जिल्ह्यामध्ये एकूण पाच स्थाने आहेत प्रश्न क्रमांक एकवीस पंचायत राज पद्धत सर्वप्रथम कोणत्या राज्याने स्वीकारली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र पर्याय क्रमांक दोन बिहार पर्याय क्रमांक तीन कर्नाटक व पर्याय क्रमांक चार आहे राजस्थान तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजस्थान पंचायत राज पद्धत ही सर्वप्रथम आपल्या भारत देशामध्ये राजस्थान या राज्याने स्वीकारलेली आहे यावर खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे प्रश्न क्रमांक बावीस हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत परे आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अविष्ट पर्याय क्रमांक दोन अर्वाचीन वली पर्याय क्रमांक तीन ठोकळा पर्याय क्रमांक चार आहे ज्वालामुखी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हिमालय हा अर्वाचीन वली या प्रकारचा पर्वत परे आहे प्रश्न क्रमांक तेवीस हा खूप महत्वाचा प्रश्न आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बेंगलोर पर्याय क्रमांक दोन मुंबई पर्याय क्रमांक तीन दिल्ली पर्याय क्रमांक चार पुणे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुणे पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सिंहगड पर्याय क्रमांक दोन प्रतापगड पर्याय क्रमांक तीन शिवनेरी व पर्याय क्रमांक चार आहे तोरणा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रतापगड हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये नाही सिंहगड शिवनेरी व तोरणा हे तिन्ही किल्ले पुणे जिल्ह्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस शिवाजी महाराजांचे आजोड कोणत्या जिल्ह्यात आहे पर्या आहेत पर्याय क्रमांक एक बिजापूर पर्याय क्रमांक दोन अहमदनगर पर्याय क्रमांक तीन पुणे व पर्याय क्रमांक चार आहे बुलढाणा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बुलढाणा शिवाजी महाराजांचे आजोड बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सव्वीस महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महापालिका आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन पुणे पर्याय क्रमांक तीन ठाणे पर्याय क्रमांक चार नागपूर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे पुस्तकामध्ये या प्रश्नाचे उत्तर पुणे असे दिलेले आहे परंतु ठाणे असे असेल असं मला वाटतं जर कोणाला नक्की माहीत असेल तर त्याने नक्की कमेंट करून सांगा की महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महापालिका आहेत हा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग करणार आहे परंतु पुस्तकामध्ये या प्रश्नाचे उत्तर पुणे असेच दिलेले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यात झाला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक रायगड पर्याय क्रमांक दोन राजगड पर्याय क्रमांक तीन वाई पर्याय क्रमांक चार जुन्नर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जुन्नर शिवाजी महाराजांचा जन्म जुन्नर या तालुक्यात झालेला आहे तर शिवाजी महाराजांचा जे आजोळ हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक विशालगड पर्याय क्रमांक दोन प्रतापगड पर्याय क्रमांक तीन रायगड व पर्याय क्रमांक चार आहे तोरणा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तोरणा शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे तोरणा शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या मोगल सम्राटाच्या दरबारी सरदार होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक शहा पर्याय क्रमांक दोन आदिलशहा पर्याय क्रमांक तीन औरंगजेब व पर्याय क्रमांक चार आहे कुतुब तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आदिलशहा शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशहा या मोगल सम्राटाच्या दरबारी सरदार होते प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबवली गेली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक दोन हजार पर्याय क्रमांक दोन आहे दोन हजार सात पर्याय क्रमांक तीन आहे दोन हजार आठ व पर्याय क्रमांक चार आहे दोन हजार नऊ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार सात या वर्षी महाराष्ट्र या राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा राबवलेली आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव या मोहिमेची सुरुवात दोन हजार सात या वर्षापासून झालेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस महाराष्ट्रामध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सोलापूर पर्याय क्रमांक दोन कोल्हापूर पर्याय क्रमांक तीन नागपूर व पर्याय क्रमांक चार आहे पुणे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नागपूर महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक बत्तीस महाराष्ट्र विधिमंडळातील कायमस्वरूपी सभागृह असणारे सभागृह कोणते तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक राज्यसभा पर्याय क्रमांक दोन विधानसभा पर्याय क्रमांक तीन लोकसभा पर्याय क्रमांक चार आहे विधान परिषद तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विधान परिषद हे महाराष्ट्र विधिमंडळातील कायमस्वरूपी असणारे सभागृह आहे ज्याप्रमाणे राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे त्याचप्रमाणे विधान परिषद हे देखील कायमस्वरूपी असणारे सभागृह आहे प्रश्न क्रमांक तेहतीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक जायकवाडी पर्याय क्रमांक दोन गोसेखोर पर्याय क्रमांक तीन कोयना पर्याय क्रमांक चार कुकडी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोयना कोयना या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन अष्ट्याहत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणऐंशी व पर्याय क्रमांक चार आहे नव्वद तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अष्ट्याहत्तर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण अष्ट्याहत्तर एवढी सदस्य संख्या आहे प्रश्न क्रमांक पस्तीस दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक साहित्य पर्याय क्रमांक दोन संगीत पर्याय क्रमांक तीन नाटक पर्याय क्रमांक चार चित्रपट तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चित्रपट दादासाहेब फाळके हा पुरस्कार चित्रपटसृष्टीसाठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार असून हा चित्रपट याच्यासाठी दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कुसुमाग्रजांचे मूळ नाव काय पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पु ल देशपांडे पर्याय क्रमांक दोन आहे वी स खांडेकर पर्याय क्रमांक तीन आहे वी वा शिरवाडकर पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या ना प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वी वा शिरवाडकर हे कुसुमाग्रजांचे मूळ नाव आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस सदोतीस प्रश्न क्रमांक सदोतीस संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे चव्वेचाळीस पर्याय क्रमांक दोन चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक तीन चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस व पर्याय क्रमांक चार आहे चौदा नोव्हेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस या वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक अडतीस जगातील पहिला संगणक कोणी बनविला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बिल गेट्स पर्याय क्रमांक दोन चार्लस बॉबेज पर्याय क्रमांक तीन बराक ओबामा व पर्याय क्रमांक चार आहे रतन टाटा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार्लस बॉबेज यांनी जगातील पहिला संगणक बनविलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा पुरस्कार भारतातील कोणत्या महान खेळाडूला मिळालेला आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सचिन तेंडुलकर पर्याय क्रमांक दोन खशाबा जाधव पर्याय क्रमांक तीन मिल्खा सिंग व पर्याय क्रमांक चार आहे मेजर ध्यानचंद तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सचिन तेंडुलकर यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर या प्रश्नातील पर्याय क्रमांक चार जो आहे मेजर ध्यानचंद हा खूप महत्त्वाचा आहे यावर्षी कारण आपल्या देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार त्या पुरस्काराचे नामांतर करून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात आलेले आहे म्हणून हा नीट लक्षात ठेवा आत्तापासनं या म्हणजे यावर्षी दोन हजार एकवीस या वर्षापासून क्रीडा क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रश्न क्रमांक चाळीस सचिन तेंडुलकर यांनी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सोळा नोव्हेंबर दोन हजार तेरा पर्याय क्रमांक दोन आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेरा पर्याय क्रमांक तीन आहे सोळा डिसेंबर दोन हजार तेरा व पर्याय क्रमांक चार आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा नोव्हेंबर दोन हजार तेरा या दिवशी क्रिकेट क्षेत्रातील सर्वात महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं निवृत्ती घेतली होती प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कधी प्रदान करण्यात आला पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सव्वीस जानेवारी पर्याय क्रमांक दोन चार फेब्रुवारी पर्याय क्रमांक तीन पन पंधरा ऑगस्ट व पर्याय क्रमांक चार आहे सोळा नोव्हेंबर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार फेब्रुवारी या दिवशी सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस हा प्रश्न तुमच्यासाठी आहे ज्यांना या प्रश्नाचे उत्तर माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा कारण महेंद्रसिंग धोनी यांनी यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधनं निवृत्ती घेतलेली आहे आणि याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी आहे तर प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे महेंद्रसिंग धोनी या भारतीय क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कोणत्या दिवशी निवृत्ती घेतली आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीस पर्याय क्रमांक दोन सव्वीस जानेवारी दोन हजार वीस पर्याय क्रमांक तीन पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस व पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे येणारे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील बेल आयकॉन प्रेस करा व पोलीस भरती या विषयावर आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत ते सर्व प्रश्न तुम्ही एक वेळेस पाहून घ्या कारण ते प्रश्न तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद